आता तुम्ही येताय बोला काय कोळंबी सोलालाय काय आणि आता संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला आम्ही मासा आणायला जाणार आहे मालवणच्या मच्छी मार्केटमध्ये आणि आता 4 वाजल्यापासून 6:30 पर्यंत तिथं लिलाव असते तर मस्त मस्त मासा पण असतात स्वस्त पण असतात खा की खा चला तर मग आणि इथं मालवणमध्ये आलेला आहे मालवणमध्ये इथं आता 4 ते 6:30 लिलाव तुम्हाला जसं म्हणलेलं तसं आता इथं पाठीमागं दिसतोय तुम्हाला लिलाव सुरू आहे तिथं जाणार आहे आणि आपण वेगवेगळं चॉईस करून रात्री खायला आपल्याला कुठल्या प्रकारचं मासं लागणार आहे ते आपण घेणार आहे चला तर ₹525 द्यावा 1.5 किलो होते बघा किती होत त्यांनी सांगा कोणी कोणी तो काय काय चाललंय मला तर काहीच कळना झाले यार मला नुसतं मासच दिसायला लागले चारी बाजून आणि माणसांची कलकल 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 आता तुम्ही येताय बोला काय कोळंबी सोलालाय काय जोरात आहेत जोरात आहेत जोरात आणि हे काय नंतर खायचं काय नाही आपलं मांजर कुत्री मांजर कुत्री ना ओके हे सुरमई कितीला साडेपाचशे सहाशे मोठा बारे मोठा 600 साडेसहाशे आणि हो पॉपलेट 1200 दर लाव रे दर 700 वाले लाव 650 किती पीस पडणार बघा इथे मधून पन्नास करोड झाले 50-55 नाही रे कमी होत रे कमी असत रे हे 2 किलो घ्या 950 मधलं नाही 1 किंवा 2 घ्या 750 रुपये टायगर कसा रे
खाली बसून तो ये तुमचे टाकलेले पैसे आमचे हे टाकले जा बघा अपडेट आता नाही आणले एकच ते वरच पडले तरी दिसना ए काय कांदे पापलेट आणत आपण फ्रीज मध्ये ठेवला तर वर्षभर पण टिकणार आणि हे काय झिंग हे कसं आहे 600 रुपये किलो आणि हे किती ना 200-400 रुपये किलो आणि हे कोळंबी वाळवलेलं असते ना सोडे म्हणतात म्हणजे 600 रुपये पाव किलो म्हणजे जर आपल्याला ताजा घ्यायला गेला तर मासा कोळंबी 600 रुपये किलो पडत असेल साधारण हे वाळवलेलं आणि या मावशींच्याकडनं मी एक 1/2 किलो गोलमा आणि 1/2 किलो झिंगा घेतलाय वर्षभर आता भाकरी संघ नुसतं तेच आता आम्ही जे काय आम्हाला आवडते जे काय माहीत होतं ते आम्ही घेतलेलं आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवतो तसं गोलमा हो आणि जिजू तुम्ही काय घेतले तुमच्याकडे काय ते दाखवा की हा इकडं आम्ही सुरमई आणि इकडं या पिशवीत खेकडा आणि कोळंबी आहे हा एक खेकडा आणि जी बिळबिळीत आहे ती कोळंबी घेतलेली आहे एवढंच घेतलं म्हणजे आम्हाला जे काय माहीत होतं ते घेतलं बाकीचं किल्लेही प्रकारचं मासं होतं त्यांची काय नावं पण आम्हाला माहीत नाहीत ते डिटेल तुम्ही गुगलला बघा नाहीतर गुगल लेन्समधनं बघा आता ते काय मला सांगता येणार नाही तुम्हाला